मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्कीच बघा. खरं मनापासून सांगतो मित्रांनो, तुमचा खूप खूप फायदा होईल. स्त्री असो वा पुरुष, लक्षात ठेवा या 20 चाणक्य नीती. कधीच होणार नाही तुम्ही दुखी. चाणक्याने सांगितलेले तत्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. जगभर आजही चाणक्य नीतीकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते. आचार्य चाणक्य हे तक्षशिलेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते. राजनीतीत आणि कूटनीतीतही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्वपूर्ण ग्रंथांची रचना केली आहे. त्यात नीतीशास्त्रावरील ग्रंथांचाही समावेश आहे. नीतीशास्त्रावरील ग्रंथ म्हणजे चाणक्य नीती. जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी खास करून यात मार्गदर्शन आहे. याशिवाय चाणक्याने लिहिलेला अर्थशास्त्रावरील ग्रंथही प्रसिद्ध आहे. कौटिल्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ आजही अभ्यासला जातो. आज मी तुम्हाला आचार्य चाणक्याने सांगितलेल्या काही 20 नीती सांगत आहे. या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप उपयोगी ठरतील. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि या व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, 150 लाईक्सचे टार्गेट आहे आणि ते तुम्ही नक्कीच कम्प्लीट करणार. चला तर मग करूयात सुरू. कोणतेही काम सुरू करण्याआधी स्वतःला हे 3 प्रश्न अवश्य विचारा. नंबर 1, मी असे का करत आहे? नंबर 2, याचे परिणाम काय होतील? नंबर 3, यामध्ये मी यशस्वी होईल का? व्यक्ती एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरतो. तसेच तो आपल्या चांगल्या वाईट कर्माचे फळ तो स्वतःच भोगतो आणि तो एकटाच स्वर्ग किंवा नरकात जातो. देव मूर्तीमध्ये नाही, तुमचा आत्मविश्वासच तुमचा परमेश्वर आहे आणि आत्मा तुमचे मंदिर. एखादा असा विषारी नसला तरी त्याने स्वतःला विषारी दाखवावे. तुम्ही जे काही करण्याचे ठरवले आहे ते कोठेही व्यक्त करू नका. चातुर्याने हे रहस्य कायम ठेवा आणि ठरवलेले काम करण्यासाठी दृढ रहा. शिक्षण हा सर्वात चांगला मित्र आहे. एका शिक्षित व्यक्तीला सर्व ठिकाणी सन्मान मिळतो. तारुण्य आणि सौंदर्याला शिक्षण पराभूत करतो. भय तुमच्या जवळ येतास त्यावर आक्रमण करून त्याला नष्ट करा. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे राहा. एखाद्या मूर्ख व्यक्तीसाठी पुस्तक तेवढेच उपयोगी आहे जेवढी एखाद्या अंध व्यक्तीसाठी काठी. कोणताही व्यक्ती आपल्या कार्याने महान होतो जन्माने नाही. ज्या प्रकारे वाळलेल्या झाडाला आग लागल्यास ते संपूर्ण जंगल राख करू शकते, त्याचप्रमाणे एक पापी पूर्ण संपूर्ण कुळाचा नाश करू शकतो. सर्वात मोठा गुरुमंत्र, कधीही आपले गुपित इतरांना सांगू नका, ते तुम्हाला उद्ध्वस्त करू शकतात. फुलांचा सुगंध हवेच्या दिशेनेच पसरतो, परंतु एका चांगली व्यक्तीची कृती प्रत्येक दिशेला पसरतच जाते. कुणीही भूतकाळाचा विचार करत बसू नये. वेगवान व्यक्ती नेहमी वर्तमानातच जगतो. एखाद्या कामाची सुरुवात केल्यानंतर अपयशाला घाबरू नका. जे लोक प्रामाणिकपणे काम करतात ते नेहमी प्रसन्न राहतात. कोणत्याही माणसाला इमानदार नाही राहिले पाहिजे, कारण सर्वात प्रथम सरळ वृक्षावरच कुऱ्हाड चालवली जाते. कबूतराला गरुडाचे पंख लावताही येतील, पण गगनभरारीचं वेळ रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. तुमची भीती तुमच्या समोर उभी असेल तिच्यावर आक्रमण करा आणि तिला संपवून टाका. इतरांच्या चुकीतूनही शिका, कारण स्वतःवर प्रयोग करत राहिला तर अख्खं आयुष्य कमी पडेल. काळाकुट्ट रात्रीनंतर सूर्य उगवतच हे कधीच विसरू नका. मित्रांनो, आय हो तुम्ही या 20 चाणक्य नीती नक्कीच मनापासून ऐकल्या असतील आणि ऐकल्या असतील तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, रोज अशाच प्रकारची तुमच्या आवडीची मोटिवेशनल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ड्रीम मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मी देवा जगताप ड्रीम मराठीतून आपल्या सर्वांच्या स्वप्नांना सपोर्ट करतोय, हिंमत देतोय आणि मनापासून एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. भेटूयात पुन्हा अशाच एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.